मी वार नाही तुलना डायमेंटल इन्स्पेक्टर काय घ्यायची आपण आता नवीन प्रकार पाहणार काय आहे स्क्रू याच्या आधार आपण बोल्ट पाहिला नट पाहिला हे सगळे पाहिजे ज्या वेळेस वर्कशॉप मध्ये मशीन अनेक लहान मोठ्या पार्ट पासून तयार केली असते असे लहान मोठे पार्ट फिट करण्यासाठी आपण ज्या साधनाचा उपयोग करतो त्याला आपण काय म्हणतो स्क्रू ज्याचा डायमीटर एक चतुर्थांश इंच किंवा 6 मिलीमीटर पेक्षा कमी आहे त्याच्या पूर्ण लांबीवर खेड कट केलेले एका बाजूला स्लॉट कट केलेला आहे अशा आकाराने पीस तयार केला असतो त्याला आपण काय म्हणतो स्क्रू असे म्हणतो स्क्रूचा उपयोग वर्कशॉपमध्ये टेम्पररी फास्टिंग करण्यासाठी केला जातो स्क्रूच्या सहाय्याने फिटिंग करण्यासाठी पुढच्या बाजूने नट लावायची आवश्यकता नसते मशीन मध्ये केलेल्या थ्रेडमध्येच तो फिट करावा लागतो स्क्रू म्हणजे काय स्क्रू एक हा एक ठराविक हा एक सिलेंड्रिकल आकाराचा पीस असून तो ठराविक डायमीटर म्हणजे किती एक चतुर्थांश डायमीटर किंवा 6 मिलीमीटर पेक्षा कमी डायमीटरवर थ्रेड पाठवला असतील त्याला आपण काय म्हणतो स्क्रू म्हणतो आणि त्याच्यापेक्षा मोठा डायमीटर थ्रेड पाठवला असेल त्याला आपण काय म्हणतो बोल्ट असे म्हणतो हलक्या कामासाठी शीट फेडरच्या कामासाठी याचा उपयोग केलेला असतो स्क्रू कसा असतो सिलेंड्रिकल आकाराचा असतो एका बाजूला पूर्ण लांबीपर्यंत फेड कट केलेला असतात एका बाजूला येड असतो आणि त्या येडवर काय बसून काय केलेला असतो स्लॉट काढलेला असतो हा स्क्रू बसवण्यासाठी ती उघडवण्यासाठी स्क्रू ड्रायव्हरचा उपयोग केला जातो मग आपण काय म्हणायला स्क्रू असे म्हणतो कामाच्या स्वरूपानुसार वेगवेगळ्या डायमीटरचे वेगवेगळ्या साईजचे वेगवेगळ्या हेडच्या आकाराचे वेगवेगळ्या मटेरियल पासून तयार केलेले स्क्रू आपण उपयोगात आणतो हलक्या कामासाठी याचा उपयोग केला जातो याचं स्पेसिफिकेशन कशावर करतात याचं वर्गीकरण याचा हेडचा आकार याचा डायमीटर आणि याच्यावर पाडलेले थ्रेड यावरून याचे वर्गीकरण त्या ठिकाणी केलं जातं मग थ्रेडला त्या ठिकाणी बघ आता टाईप्स ऑफ स्क्रू त्याच्यामध्ये पहिला स्क्रूचा प्रकार पडला तो कोणता आहे कप हेड स्क्रू किंवा राऊंड हेड स्क्रू याचं वरचं हेड जे आहे ते असं गोलाकार असतं आणि त्याच्यावर स्लॉट पाडलेला असतो म्हणून आपण याला काय म्हणतो कप हेड स्क्रू किंवा राऊंड हेड स्क्रू याच्यावर सुद्धा एका बाजूला हेड तयार केलेलं असतं एका बाजूला पूर्ण लांबीपर्यंत हेड कट केलेलं असतं आणि याच्यावर काय केलेलं असतं स्लॉट पाडलेला असतो हा सुद्धा बसवण्यासाठी आणि उघडवण्यासाठी स्क्रू ड्रायव्हरचा उपयोग या ठिकाणी करावा लागतो सर्वसाधारण जनरल कामासाठी फिटिंग कामासाठी या स्क्रूचा उपयोग केला जातो कोणता स्क्रू येतो कप हेड स्क्रू कसा असतो तो अर्धवर गोलाकार असतो पुढचा जो स्क्रूचा प्रकार आहे तो कोणता आहे चीज हेड स्क्रू याला त्याचं नाव आहे सिलेंड्रिकल हेड स्क्रू याचं हेड एक गोलाकार असतो वरचा भाग हा फ्लॅट असतो त्याच्यावर स्लॉट कट केलेला असतो पूर्ण वॉलवर काय केलेलं असतात थ्रेड कट केलेले असतात याचा सुद्धा उपयोग जनरल कामासाठी वर्कशॉप मध्ये केला जातो त्याच्यानंतर पुढचा जो स्क्रूचा प्रकार आपण येतो फिलिस्टर हेड स्क्रू कोणता स्क्रू आहे फिलिस्टर हेड हा सिलेंड्रिकल हेड स्क्रू सारखाच असतो फक्त वरचा जो भाग येतो अर्ध गोलाकार असतो कसा असतो तो अर्ध गोलाकार असतो त्याच्या सुद्धा एक स्लॉट कट केलेला असतो पुढच्या पूर्ण भागावर काय केलेलं असतं थ्रेड कट केलेलं असतं एखाद्या शीट मेटलचा पार्ट असेल किंवा मशीनचं कव्हर असेल किंवा इलेक्ट्रिक मोटरचं मागचं कव्हर असेल अशा ठिकाणी या स्क्रूचा उपयोग केला जातो जेणेकरून फिटिंग केल्यानंतर तो भाग काय दिसतो आकर्षक दिसतो किंवा मशीनवर आत फिरवला तर हाताला त्याची इजा वगैरे होत नाही म्हणून वरचा भाग काय केलेला असतो राऊंड केलेला असतो त्याच्यानंतर पुढचा जो स्क्रूचा प्रकार कसा आहे काउंटर सर स्क्रू काउंटर सर स्क्रू हा आकृतीत दाखवल्याप्रमाणे वरचा भाग हा फ्लॅट असतो फ्लॅट भागाचा खालचा भाग हा कोनिकल केलेला असतो आणि पूर्ण वॉलवर काय केलेलं असतं थ्रेड कट केलेलं असतं आणि एका बाजूने स्लॉट कट केलेला असतो ज्या ठिकाणी मशीन सरफेसवर वरचं हे नको असतं दोन पार्ट एकमेकाला भेटून बसवायचे असतील त्यामुळे अडचण निर्माण होत असेल तर ज्या ठिकाणी मशीन सरफेसवर वरचं हे नको असतं असे ठिकाणी काउंटर सर्किट बोरिंग करून त्या ठिकाणी हा स्क्रू बसवलेला असतो त्याच्यानंतर पुढचा जो कोणता स्क्रू आहे राऊंड हेड काउंटर स्क्रू काय आहे राऊंड हेड काउंटर स्क्रू म्हणजे दिसायला काउंटर स्क्रू प्रमाणेच असतो फक्त वरचं हेड काय केलेलं असतं त्याचा राऊंड केलेला असतो स्लॉट केलेला असतो आणि पुढच्या बाजूवर थ्रेड कट केलेले असतात याला बटर स्क्रू सुद्धा म्हणतात जर बटर आपण तयार केल्यानंतर वरचं आपण राऊंड दिसतो तसं येते राऊंड दिसतं म्हणून बटर स्क्रू सुद्धा याला म्हणतात याला इन्स्ट्रुमेंट स्क्रू सुद्धा म्हणतात काही काही जे काही इन्स्ट्रुमेंट वगैरे असतात किंवा पार्ट असतात हे ठिकाणी याचा उपयोग केलेला असतो म्हणून आपण याला इन्स्ट्रुमेंट स्क्रू किंवा बटर स्क्रू म्हणतो आणि खरं नाव आहे ते
successfully. Yes, I hear the Golaka Astor, Central Endowment, Start Panel Astor, Start Panel Astor, Puna Lambda, Jarana, I get an Astor, then can get the Astor. Machine partner, Jack and machine partner, who say, Hey, no question. I said, take any counter boring to the current your counter to need board, then they have to basola, that the Terakan socket gets to a share, Mansu. Second, put on the Prakaka, girls. Drugs to high interest to take care of us. Yet a Yetsa Prakar, just so. Purna Lambda will have paid that Kerilasa, Yetavan, Yetavan, Start Kua, Start that Kerilasco, Tiger Islands to take care of Pilot to our Lambda, Tiger Stu, our Lambda, Jan will go part, Victor, I say, Jet, and Machine Part of Hill of Wasser, Ashay Kerilia, Yetsa Ope, Kerilia, Drugs, Utsa Ope, Kerilia, that the Purna Lambda will have paid that Kerilia, Master. Putsalo. Yeah.